नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डेली बँक निफ्टीमध्ये सपोर्ट रेझिस्टन्स कुठं आहे, ओआय मध्ये कशा पद्धतीचे चेंजेस झालेत, आणि उद्या आपल्याला बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर नेमका ट्रेड कुठल्या लेवल्सवरून जनरेट होतो याची मित्रांनो चर्चा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज आपल्या युट्यूब चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की ह्या व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला कशाचं ऍडिशन हवं आहे, कुठली माहिती आवश्यक आहे ते पण कमेंट्स करून सांगा, म्हणजे त्यानुसार मला तुम्हाला माहिती जी आहे ते काय करता येईल देता येईल. मित्रांनो, तुम्हाला जर आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल फ्री मध्ये जॉईन करायचं असेल तर तुम्हाला झिरोदा आणि अपस्टॉक मध्ये मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले, त्या लिंक मार्फत अकाउंट ओपन करा आणि अकाउंट ओपन झाल्यानंतर सांगा तुम्हाला मी टेलिग्राम चॅनेलला काय करतो त्या ठिकाणी ऍड करतो. मित्रांनो, आजचं बँक निफ्टीचं जे बिहेव्हिअर आहे हे जर बिहेव्हिअर बघितलं तर खूप असं मजेशार बिहेव्हिअर होतं, आणि आज मार्केटनं जे आहे ते ऑलमोस्ट बऱ्याच लोकांना ट्रॅप केलेला, इवन मला देखील आज मार्केटनं काय केलं त्या ठिकाणी मित्रांनो ट्रॅप केलेला आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, सकाळी 9:16 मी बँक निफ्टी 34,900 सीईज आहे तो 135 वरून काय केला होता त्या ठिकाणी बाय करायला सांगितलं होतं. काय म्हणतोय मी, 135 वरून बाय करायला सांगितलं होतं. मित्रांनो, हा सीईज जो आहे तो काही मिनिटांनंतर काय झाला होता, ऍक्टिव्ह झाला होता. म्हणजे 9:19 दिलेला कॉल 9:24 ऍक्टिव्ह झाला. आणि मित्रांनो, ऍक्टिव्ह कसा झाला तर एक्झॅक्ट डॉट ज्याला म्हणतो ना, हा 135 टच करून खाली आला, आणि तो डॉट टच करून आल्यामुळे दोनदा ऑलमोस्ट 30-35 पॉईंट फक्त हा ऑप्शन वरती गेला होता त्यावेळेला पहिल्यांदा, आणि तो ऍक्टिव्ह झाला. आणि त्याचा आपण एसएल जो आहे तो ऑलमोस्ट जो काय आपला असेल तो एसएल त्या ठिकाणी हिट झाला होता. मित्रांनो, ह्या दरम्यान अजून एक महत्वाची गोष्ट जी आहे ते मार्केटमध्ये त्यावेळेला घडलेली होती. 9:21 मी एक डेटा तुमच्यासोबत शेअर केला होता, आणि ह्या डेट्यामध्ये काय सांगितलं होतं तर बँक निफ्टी 35,000 जी स्ट्राईक प्राईस आहे मित्रांनो, या ठिकाणी प्रचंड ओआय एडिशन जे आहे ते सीई साईट आणि पीई साईटला झालं होतं. आणि हे क्लिअरली इंडिकेशन होतं की बाबा मार्केट जे आहे ते काय होणार आहे त्या ठिकाणी साईडवेज होणार, आणि एक्झॅक्ट त्यानुसार खूप टाइम मार्केट जे आहे ते साईडवेज होतं, आणि मार्केटच्या ज्या मुवमेंट येत होत्या त्या एक्झॅक्ट ट्रॅप करणाऱ्या होत्या, अपोजिट साईडला जाणाऱ्या होत्या, हे पहिल्यांदा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, त्यानंतर मी 34,800 पीई जो आहे तो 140 वरून बाय करायला सांगितला होता. हा पीई त्यानंतर ऍक्टिव्ह झाल्यानंतर 157 असेल, 157 चा काय केला होता त्यांना हाय तयार केला होता, आणि ह्या पीई मध्ये पण आपण लॉस जो आहे तो बुक केलाय. एक्झिट जी आहे ती पोझिशन 124 काय केली होती त्या ठिकाणी एक्झिट केली होती, कारण का काही लोकांनी प्रॉफिट पण बुक केलं होतं, काही लोकांना प्रॉफिट बुक करणं त्या ठिकाणी जमलं नव्हतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. परत मित्रांनो, मार्केटचं मुवमेंटच असं होतं, अपसाईडला जाणारं मार्केट डाऊन साईडला होतं, डाऊन साईडला जाणारं मार्केट उसळी मारून माघारी वरती जात होतं. या सिनारवरती परत, आणि हे कॉल का दिले होते एवढे 3-4 कॉल, त्याच्यापाठी मग एकमेव रिझन होतं की बाबा लॉंग बिल्डअप शॉर्ट बिल्डअप स्टॉक फ्युचर मध्ये कुठं कशा पद्धतीने तयार होतात, आणि त्याच्यानुसार मी हे कॉल काढत होतो ऑप्शन चेन नुसार. आणि तिथं एक्झॅक्ट तोच डेटा काय करत होता, एचडीएफसी बँक, आयसीआयसी बँक आणि एसबीआय ह्या 3 बँका ज्या आहेत त्या ठिकाणी पूर्ण गेम जो आहे तो मार्केटचा चेंज करत होत्या, सारख्याच राहतात, त्यांना मार्केटमध्ये वोलॅटिलिटी जे आहे त्या क्रिएट करत होत्या, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यानंतर बँक निफ्टी 34,900 सीई मी परत 140 वरून तुम्हाला बाय करायला सांगितलं होता, त्याचा एसएल 120 पॉईंटचा दिला होता. त्या ऑप्शन मित्रांनो ऑलमोस्ट 140-171 चा हाय जो आहे तो त्या ठिकाणी केला होता, हे पहिल्यांदा त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो, त्याचबरोबर मी अजून परत 9:49 सुद्धा सांगितलं होतं की 35,000 ह्यूज कॉल रेटिंग, आणि मार्केटचा तो खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, आणि दिवसभर ऑलमोस्ट मित्रांनो 35,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स मार्केटमध्ये तयार झाला होता. आणि मी त्याच वेळेला सांगितलं होतं, सकाळी 9:50 सांगितलं होतं की मार्केट 35,000 वर जर निघालं तर 200-250 पॉईंटची मुवमेंट आपल्याला भेटणं अपेक्षित आहे, पण ऑलमोस्ट मार्केटनं 200 पॉईंटच्या जवळची मुवमेंट जी आहे ते आपल्याला दिले. मित्रांनो, त्यानंतर परत मी 34,900 पीई 145 वरून बाय करायला सांगितलं होता, त्याचा एसएल जो आहे तो 125 दिला होता, याचा पण एसएल जो आहे तो आपला त्या ठिकाणी काय झाला होता हिट झाला, म्हणजे डॉट ऍक्टिव्ह होऊन त्याचा एसएल जे आहे ते त्या ठिकाणी हिट झाले ते पहिल्यांदा लक्षात. आणि बऱ्याच लोकांचे त्यामध्ये 4,000 कुठे 5,000 कुणाचे 1,200 काही लोकांचे लॉस पण झाले. मला एक गोष्ट आवडली, मला खूप लोकांची, बाबा काही लोक एवढं स्ट्रिक्टली एंट्री आणि एक्झिट पॉईंट फॉलो करतात, त्यांनी हे तर एक जण आहे त्यांनी फक्त 1 रुपयाचा लॉस घेऊन बाहेर पडले. म्हणजे तुम्हाला ह्याचं डिसिजन घेता आलं पाहिजे मित्रांनो, तुमची जर पोझिशन ट्रॅप होत असेल, तुम्हाला जर वाटत असेल मार्केट आपल्या फेवर मध्ये जात नाही, आपलं सिस्टम मार्केट सोबत काम करत नाही, तर अशा वेळेला मित्रांनो पहिला जो लॉस असतो हा सर्वात छोटा लॉस असतो, त्यामुळे तुम्हाला स्क्रीनवर दिसणारा पहिला लॉस जो आहे तो घेऊन कधी पण मार्केटमधून काय करत चला, बाहेर पडत चला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का मार्केटमध्ये जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला एसएल जो आहे तो कन्सिस्टन्सी पाळणं गरजेचं आहे मित्रांनो, आणि विशेषतः बुधवारी आणि गुरुवारी जर ट्रेडिंग करत असाल तर तिथं तर एसएल कधीही मोठा ठेवू नका, तिथं 100 पॉईंटचा जरी एसएल हिट ठेवला ना तरी पण तो हिट होण्याची प्रॉबॅबिलिटी असते, त्यामुळे जास्तीत जास्त 15-20 पॉईंटचे एसएल ठेवून काय करा त्या ठिकाणी तुम्ही मित्रांनो काम करा. तुम्ही जर हे एसएल ठेवून जर काम केले
तर शुअरली तुम्हाला डेफिनेटली त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. मित्रांनो अजून एक तुम्हाला मी तर सजेशन द्यायचा, माहिती सांगायची आहे, तुम्हाला जर बँक निफ्टी मधून खरंच पैसा कमवायचा असेल आणि तो कन्सिस्टन्सी पैसा कमवायचा असेल आणि तुम्हाला जर नेट प्रॉफिट मध्ये राहायचं असेल तर तुम्हाला तुमची पोझिशन साईज, क्वांटिटी साईज किंवा लॉट साईज जे ते कायमस्वरूपी एक ठेवावं लागेल आणि स्टॉप लॉस एक ठेवावं लागेल. म्हणजे स्टॉप लॉस आणि क्वांटिटी साईज जर तुम्ही कायमस्वरूपी एक ठेवलं ना तर तुम्ही कधीही नेट लॉस मध्ये जात नाही. हे पहिल्यांदा हा यांनी पण दोन्ही कॉल मध्ये एंट्री घेतल्या आणि आणि हे पण एकदम प्रॉपर पद्धतीनं काय केलं होतं बाहेर, म्हणजे लॉस प्रॉफिट नाही झालं तरी चालेल पण किमान आपल्याला त्या ठिकाणी लॉस देखील नको आहे. हे मित्रांनो पहिल्यांदा लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं. आणि तुम्हाला वाटेल सर कुठं प्रॉफिट असतं का 113 रुपये, 133 रुपये, 400 रुपये, 500 रुपये, 200 लॉस. मित्रांनो ह्याच्यातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, जी लोक डिसिप्लिन फॉलो करतात, जी लोक इन्स्ट्रक्शनला फॉलो करतात, ती लोक नो प्रॉफिट नो लॉस मध्ये मार्केटमधून काय झाले बाहेर पडलेत. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ज्यांनी रूल्स फॉलो करत नाहीत, ज्यांना रिस्क मॅनेजमेंट काय माहित नाही, मनी मॅनेजमेंट माहित नाही, अशी लोक 4-5 हजारचा लॉस जो आहे तो एका दिवसामध्ये करतात. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे, तुमच्यासाठी एक महत्वाचं इनपुट आहे माझ्याकडून. तुम्हाला मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये काम करायचं असेल तर हे पर्यंत लक्षात घ्या मित्रांनो. ओके, तर बघा अशा पद्धतीने आजचा बँक निफ्टी जो आहे तो ऑलमोस्ट आपल्याला पूर्ण ज्याला काय म्हणतो आपण पूर्ण लॉस मध्ये गेलोय असं म्हणलं तरी काय चुकीचं ठरणार नाही, कारण त्या बँक निफ्टीचं ते बिहेवियर आहे आणि आपण ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. आपला ज्या ज्या वेळेला लॉस होईल त्यावेळेला तो आपण लॉस ऍक्सेप्ट केला पाहिजे. मित्रांनो हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे, कारण लॉस जो आहे तो ना आपला बँक निफ्टीचा हा ऍक्सेप्टेबल असला पाहिजे. असा लॉस कधीही घेऊ नका जो लॉस तुम्हाला ऍक्सेप्ट होणार नाही. त्यामुळे ऍक्सेप्टेबल लॉस घ्या, छोटे छोटे एसएल घेऊन बाहेर पडा. त्याच्यातून तुमचं रिस्क मॅनेजमेंट होईल, रिस्क मॅनेजमेंट झालं का मनी क्रिएशन व्हायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. मित्रांनो तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला असेल माझा युट्यूबचा तर त्या व्हिडिओमध्ये मी काल काय सांगितलं होतं हे पहिल्यांदा काळजीपूर्वक बघा. मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला 34,619 ते 34,438 हा नो ट्रेड झोन आहे, ह्या ट्रेड एरियामध्ये ट्रेडिंग करू नका. का तर कालचा लो मित्रांनो, आज मार्केटनं जो लो तयार केलाय एक्झॅक्ट कालच्या लोच्या जवळ मार्केट काय केले आले आणि तिथून वरती गेले. म्हणजे आपण पुट साईडला आज जे मार्केटमध्ये व्ह्यू होता तो व्ह्यू आपला इथं मार्केटमध्ये ऍक्टिव्ह झाला नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो मी काल देखील तुम्हाला सांगितलं की मार्केट जर 700 आसपास ओपन झालं आणि 700 आसपास ओपन होऊन जर मार्केट वरती जायला निघालं, बघा आठवतंय का काय, बघा कालचा व्हिडिओ जर बघित नसेल तर जरूर जाऊन बघा. 700-800 जर मध्ये मार्केट ओपन झालं आणि इथून मार्केट जर ट्रॅव्हल करायला वरती सुरुवात झालं तर मार्केटमध्ये 35,023 च्या वरती गेल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये मोठी मुवमेंट मिळणं मला अपेक्षित होते. हे म्हणून सांगत होतं आणि त्याच वेळेला इकडे ट्रेंड लाईन आहे हे पण सांगितलं. आणि मित्रांनो एक्झॅक्ट आज मार्केटनं काय केलं त्या ठिकाणी, तर एक्झॅक्ट मार्केट हेच आज जे आहे ते रिॲक्ट झालंय. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो आजचं बँक निफ्टीचं क्लोजिंग जे आहे ते खूप महत्वाचं आहे. आज बँक निफ्टी 351 वरती गेलेला आहे. मित्रांनो कालचा जर व्हिडिओ बघितला असेल तुम्ही प्रॉपर, तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टी जे आहे ते पाठीमागच्या 4 दिवसापासून सेलिंग प्रेशर मध्ये डाऊन साईडला आलेला आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला मार्केटमध्ये खूप मोठी मुवमेंट जे आहे ती शॉर्ट कव्हरिंग रॅली मिळणं अपेक्षित आहे. हे म्हणून मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. पण ऍक्च्युली आपल्याला ज्या पद्धतीचं शॉर्ट कव्हरिंग अपेक्षित होतं ते शॉर्ट कव्हरिंग काय आजच्या मार्केटमध्ये झालेलं नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि एक्झॅक्ट आजचं मार्केटचं क्लोजिंग जे आहे ते आपण जी ट्रेंड लाईन काल ड्रॉ केली होती त्या ट्रेंड लाईनच्या तिथं मार्केटनं क्लोजिंग दिलंय. मित्रांनो दुसरा अजून एक खूप महत्वाचा पॉईंट आहे, आजचं बँक निफ्टीचं जे क्लोजिंग ओपनिंग झालं, सॉरी आजचा जो लो तयार केला बँक निफ्टीनं, हा लो कुठं तयार केला बँक निफ्टीनं, तर आजचा लो बँक निफ्टीचा मित्रांनो एक्झॅक्ट 20-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजच्या जवळ आहे. म्हणजे 15-16 पॉईंट 30-35 पॉईंटचा डिफरन्स जो आहे तो ह्याच्यामध्ये आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ओके, मग ह्या पार्श्वभूमीवर तुम्हाला जर उद्या बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं असेल तर हा ट्रेड मित्रांनो तुमचा कुठं बनतोय, कशा पद्धतीनं बनतोय, हे पहिल्यांदा काय करा त्या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो ही कालची जी ट्रेंड लाईन आहे ही ट्रेंड लाईन मी काय करतो इकडं एक्सटेंड करतो. ही ट्रेंड लाईन जर मित्रांनो तुम्ही या पद्धतीनं जर एक्सटेंड केली तर उद्या मित्रांनो ही ट्रेंड लाईन तुम्हाला मार्केटमध्ये सपोर्टचं काम करणार आहे. म्हणजे उद्या जर समजा मार्केट या एरियामध्ये कुठं गॅप अप ओपन झालं तर डाऊन साईडला मार्केट कुठं येऊ शकतं तर ह्या ट्रेंड लाईन पर्यंत येऊ शकतं आणि ह्या ट्रेंड लाईन वरून परत मार्केट जे आहे ते त्या ठिकाणी वरती जाण्याचा प्रयत्न करू शकतो. उद्या मित्रांनो फ्रायडे आहे, फ्रायडेच्या दिवशी बऱ्याच वेळेला मार्केटचं बिहेवियर हे थोडं अनएक्सपेक्टेड असतं. फ्रायडे फॅक्टर ऍक्टिव्ह होतो, तिथं देखील मार्केट जाईल तुम्ही बाय केलं का कॉल साईडला जातं, पुट बाय केलं का कॉल साईडला मार्केट रिव्हर्स होतं, असे बऱ्याच वेळेला अनुभव येतात. किंवा मार्केट बऱ्याच वेळेला तुमचं सर्व इस्टिमेट जे आहे ते त्या ठिकाणी बीट करतं. हे पहिल्यांदा लक्षात. मग या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला जर उद्या बँक निफ्टीमध्ये ट्रेड टाकायचा असेल तर हा तुमचा ट्रेड उद्या कुठं बनतोय, कशा पद्धतीनं बनतोय, हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो आजचा बँक निफ्टीचा जो लो आहे हा बँक निफ्टीचा लो आपल्याला उद्या ट्रेड करण्यासाठी खूप महत्वाचा आहे. कारण का उद्या बँक निफ्टी जो आहे तो तुम्हाला जर डाऊन साईडला आला तर लगेच बेरिश पोझिशन घेत नाही. बँक निफ्टी 34,670
च्या वरती जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला बायम डिपची पॉलिसी ठेवावं लागेल. प्रत्येक डिप मध्ये तिथं क्वाल साईटला पोझिशन घेण्याचा विचार जो आहे तो काय करावा लागेल तुम्हाला करावा लागेल, कारण त्या कालच्या लोचं व्हायलेशन जोपर्यंत होत नाही मार्केटमध्ये तोपर्यंत तुम्हाला तिथं शॉर्ट पोझिशन घ्यायची नाही. हे पहिल्यांदा मित्रांनो त्या ठिकाणी लक्षात घ्या. मित्रांनो आज मार्केटमध्ये काय झाले बघा, इथं एक सकाळी साधारणतः 34,900 जी लेवल आहे, 34,900 म्हणण्याच्या साधारणतः 34,950-60 पर्यंतचा लेवल जे आहे त्या लेवलच्या वरती मार्केट बिलकुल जायला तयार नव्हतं. आणि उद्या देखील मित्रांनो मार्केट जर इथून डाऊन साईडला आलं तर मार्केट हे डाऊन साईडला आल्यानंतर इथं जे आहे ते ह्या एरियामध्ये सपोर्ट घेण्याची खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे उद्या जर बँक निफ्टी 34,931 जर खाली निघाला, काय म्हणतोय मी, बँक निफ्टी, बँक निफ्टी 34,931 जर बिलो निघाला, डाऊन साईडला जर निघाला, तर तिथं तुम्ही बँक निफ्टीला जरूर काय करू शकता, त्या ठिकाणी सेल करू शकता. सेल केल्यानंतर तुम्हाला 34,650 टार्गेट जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी इझिली पहिलं भेटेल. हे पहिल्यांदा लक्षात. ओके, दुसरं टार्गेट बँक निफ्टीचं तुम्हाला कुठं भेटेल, तिथून जर बँक निफ्टी डाऊन साईडला स्लिप झाला तर जरूर मित्रांनो बँक निफ्टी 34,399 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी येताना दिसून येईल. 34,399 पर्यंत बँक निफ्टी डाऊन साईडला येताना तुम्हाला दिसून येईल. हे कुठं, बँक निफ्टीमध्ये शॉर्ट पोझिशन घ्यायचं असेल, डाऊन साईडला जर प्ले करायचं असेल तर त्या सिनारीवरती ही लेवल मार्केटमध्ये उद्या काम करणार आहे, महत्वाची असणार आहे. हे पहिल्यांदा मित्रांनो लक्षात. मित्रांनो उद्या जर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये कॉल साईटला पोझिशन घ्यायचं असेल, कॉल साईटला जर ट्रेड टाकायचा असेल, तर एक मोठा ट्रेड तुमचा कुठं बनू शकतो मित्रांनो, उद्या बँक निफ्टी जोपर्यंत 35,257 वर जात नाही, काय म्हणतोय मी, 35,257 वरती जोपर्यंत बँक निफ्टी जात नाही तोपर्यंत तुम्हाला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी बँक निफ्टीमध्ये भेटणार नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का, पाठीमागच्या वेळेला बँक निफ्टीमध्ये जो फॉल आलाय हा या एरियामध्ये खूप हेवी सेलिंग प्रेशर जे आहे ते काय झालं होतं या ठिकाणी क्रिएट झालं होतं. मग इथं जर हेवी सेलिंग प्रेशर क्रिएट झालं असेल तर सेम प्राइस ऍक्शनचं रिपिटेशन आपल्याला या ठिकाणी परत एकदा अपेक्षित आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो. काय म्हणतोय मी, सेम प्राइस ऍक्शनचं रिपिटेशन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. हे पहिल्यांदा मित्रांनो लक्षात घ्या. मित्रांनो उद्या तुम्हाला एक एरियामध्ये ट्रेडिंग टाळायचं आहे. हा एरिया कुठला आहे तर हा एरिया बघा, तर या एरियामध्ये कुठलंही कॉल पुट तुम्ही बाय करू नका. नो ट्रेड झोन एरिया असणार आहे तुमच्यासाठी. हा काय म्हणतोय मी, हा नो ट्रेड झोन एरिया असणार आहे. कुठला एरिया आहे हा, मेनली एरिया जर तुम्ही चेक केला तर ह्या एरियामध्ये तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्या ट्रेडिंग करायचं नाही. कुठली एरिया आहे, साधारणतः 35,046 पासून ते डाऊन साईडला 34,931 या एरियामध्ये ट्रेड टाकू नका. थोडं ट्रेड अवॉइड करा, कारण 35,000 वरती 50-60 पॉईंट आणि खाली 40-50 पॉईंट ह्या एरियामध्ये ट्रेडिंग टाळा तुम्ही. आणि मित्रांनो उद्या जर बँक निफ्टी तुम्हाला गॅप अप ओपन नाही झाला किंवा ह्याच एरियामध्ये कुठं जर ह्या एरियामध्ये ओपन झालं मार्केट तर मोठी मुवमेंट तुम्हाला भेटणार नाही लवकर. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मार्केट पूर्ण साईडवेज असेल हा जो एरिया ना, या एरियामध्ये पूर्ण बँक निफ्टी उद्या साईडवेज राहणार आहे. या एरियामध्ये कुठलाही ट्रेड तुम्हाला मार्केटमध्ये ओपन ठेवायचं नाही. मार्केट जर 34,931 जर खाली निघालं तर हे पहिलं टार्गेट तुम्हाला इकडे भेटणार आहे आणि इकडे खालच्या साईडला दुसरं टार्गेट ऑलरेडी मी तुम्हाला काय केलंय सांगितलं. मित्रांनो बँक निफ्टीमध्ये एक मोठी मुवमेंट तुम्हाला कधी भेटेल, बँक निफ्टीमध्ये मित्रांनो तुम्हाला मोठी मुवमेंट जी भेटणार आहे ती कुठून भेटणार आहे, तर ह्या लेवलच्या वरती गेल्यानंतर भेटणार आहे. म्हणजे 35,257 जर वरती बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरुवात झालं, बँक निफ्टी जर या साईडला ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर डेफिनेटली तुम्हाला बँक निफ्टीमध्ये एक चांगली मुवमेंट जे आहे ते काय होऊ शकते, त्या ठिकाणी अपसाईडला भेटू शकते. आणि ह्या सिनारीवरती बँक निफ्टीचं जे पहिलं टार्गेट निघून येते मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे. तर ते टार्गेट काय पहिल्यांदा समजून घ्या. काय म्हणतोय मी, तुम्हाला जे पहिलं टार्गेट भेटेल मित्रांनो बँक निफ्टीमध्ये या सिनारीवरती, पहिलं टार्गेट भेटेल मित्रांनो तुम्हाला 35,402 टार्गेट भेटेल. आणि 35,402 जर वरती बँक निफ्टी निघाला तर जरूर मित्रांनो 35,540 तुम्हाला त्या ठिकाणी टार्गेट भेटेल. म्हणजे बँक निफ्टी जर उद्या बाय करायचं असेल, काय म्हणतोय मी, बँक निफ्टी उद्या तुम्हाला बाय करायचं असेल तर हा बँक निफ्टी कुठून बाय करा, 35,257 अबोवला बाय करा. ओके, त्यानंतर तुम्हाला पहिलं टार्गेट जे आहे ते बँक निफ्टीमध्ये काय भेटेल, त्या ठिकाणी पहिलं टार्गेट मित्रांनो भेटेल 35,402 पहिलं टार्गेट भेटेल. आणि टार्गेट नंबर 2 जे असेल तुमचं काय असणार आहे, या ठिकाणी तुमचं दुसरं टार्गेट असणार आहे मित्रांनो 35,540 हे तुमचं दुसरं टार्गेट असणार आहे. हे पहिल्या लक्षात. या लेवलवरती एक जबरदस्त ट्रेड जो आहे तो काय होऊ शकतो, या सिनारीवरती बनू शकतो. पण हे ट्रेड करत असताना तुम्हाला सर्वात महत्वाची काळजी काय घ्यायची म्हणून सांगितलं मित्रांनो,
हा 150 ते 200 पॉइंटचा एरिया जो आहे त्या एरियामध्ये मार्केट तुम्हाला जरूर ट्रॅप करायचा प्रयत्न करणार आहे. आणि मार्केटमध्ये खूप मोठी मुवमेंट जर डाऊन साईडला येणार असेल तर ह्या एरियात मार्केट ज्या वेळेला क्रॉस करून खाली जर इकडे येईल, नसेल तर वरती इथून ट्रॅव्हल करून जर वरती मार्केट जर चालायला सुरू झालं तर इकडे पण एक डाऊन साईड अपसाईडला मोठी मुवमेंट भेटेल. आणि उद्या फ्रायडे असल्यामुळे हा जो एरिया आहे 150 200 पॉईंटचा इथं तुम्हाला बिलकुल ऑप्शनचा प्रीमियम वाढणार नाही, प्रॉफिट बिलकुल होणार नाही, हे पहिल्यांदा मित्रांनो लक्षात घ्या. मित्रांनो अजून एक तुम्हाला सजेशन आहे, विशेषतः 5 गुरुवारपैकी मित्रांनो एका गुरुवारी ऑप्शन मध्ये रिटेल ट्रेडरचा फायदा बनतो. ऑलमोस्ट तो 4 एक्सपायरीला जे आहे 3 ते 4 एक्सपायरीला जे ऑप्शन सेलर असतात ते पैसा कमवतात, हे पहिल्यांदा चेक करून बघा तुम्ही. इव्हन हिस्टॉरिकल डेटा चेक करा, एक्सपायरीचा डेटा चेक करा, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात येतील. मित्रांनो एक्सपायरीच्या दिवशी जर तुम्हाला लॉस कमी करायचा असेल तर तुम्ही एकतर हेज करत चला, ऑप्शन सेल करत चला त्याच्या अगेन्स्ट, नसेल तर नेक्स्ट एक्सपायरीच्या ऑप्शन मध्ये कधी पण काम करा. तुम्हाला तिथं खूप कमी रिस्क आहे, तिथं तुमचा कुठलाही तोटा जो आहे तो मार्केटमध्ये होणार नाही. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.